जन्मदिन के अवसर पर बारशी युवा कांग्रेस द्वारा अन्ना हजारे को जगाने के लिए एक अनूठा निषेध आंदोलन आयोजित किया गया था। अन्ना हजारे ने 2011 में कांग्रेस की छवि खराब करने के लिए महंगाई और बेरोजगारी सहित विभिन्न मुद्दों पर कांग्रेस के खिलाफ व्यापक आंदोलन शुरू किया था। हालांकि भाजपा के पिछले 8 वर्षों के दौरान जब महंगाई, भ्रष्टाचार और बेरोजगारी बढ़ी है, अन्ना हजारे ने एक भी आंदोलन नहीं किया है। इसलिए युवा कांग्रेस के पदाधिकारियों ने अन्ना हजारे पर बीजेपी के लिए काम करने का आरोप लगाया है। इसलिए अन्ना हजारे के जन्मदिवस के अवसर पर हम चले अन्ना को जहाने नामक एक विरोध आंदोलन का आयोजन किया गया था। एक कुर्सी पर अन्ना हजारे के चेहरे की प्रतिकृति रखकर यह विरोध प्रदर्शन किया गया। राज्यात आणि देशात ज्यावेळी काही सामाजिक, राष्ट्रीय काही प्रश्न उपस्थित झाले, त्यावेळी अण्णा हजारेंनी त्याला वाचा फोडली, आंदोलनं केली, हा इतिहास सर्वांना माहिती आहे। परंतु जेव्हापासून मोदी सरकार आलं, गेली 8 वर्ष, आजपर्यंत पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, बेरोजगारीचा असेल, महागाईनं उच्चांक मांडलेला असेल, अशा अनेक प्रश्न जनतेच्या पुढं उपस्थित झालेले असताना त्याच्यावर अण्णा भाष्य का करत नाहीत असा काँग्रेसमधून आम्हा युवकांनी वेळोवेळी प्रश्न विचारला आणि त्यातून युथ काँग्रेसचे अध्यक्ष निखिल मस्के, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय साळुंके या सर्वांच्या कल्पनेतून आजचा आंदोलन साकार झालं की आज अण्णांचा वाढदिवस आहे। आम्ही अण्णांना दीर्घायुष्य चिंतितो, भगवंत त्यांना दीर्घायुष्य देवो, आरोग्य देवो आणि समाज उपयोगी कार्य त्यांच्या हातून होवो। ज्या ज्या गोष्टीला सरकार कमी पडतं तिथे तिथं वाचा फोडण्याचं काम पूर्वीसारखंच अण्णांनी करावं, अन्यथा अशी शंका उपस्थित आज या प्रसंगानं आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून करत आहोत की आपण मागं जी आंदोलनं केली ती मग कोणाच्या तरी सांगण्यावरून केली का, कोणाच्यासाठी तरी सोयी म्हणून केली का, कोणाचं तरी हातचं बाहुलं म्हणून तुम्ही अण्णा ही आंदोलनं केली का, अशी परिस्थिती आमच्या पुढे असा प्रश्न निर्माण झाल्यामुळं आजचं हे अभिनव आंदोलन करण्यात आलेलं आहे।